नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण जाणार आहोत दत्तगुरूंचे वास्तव्य असणाऱ्या गाणगापूर या पवित्र सानी चला ला 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 तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईकसुद्धा नक्की करा चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया गाणगापूर हे कर्नाटक राज्यातील अफजलपूर तालुक्यातील गुलबर्ग जिल्ह्यातील एक गाव आहे श्री दत्तगुरूंच्या स्पर्शाने पावन झालेले गाणगापूर हे ठिकाण आहे साधारणतः अक्कलकोटपासून सत्तर किलोमीटरच्या अंतरावर गाणगापूर हे आहे अक्कलकोटहून दोन तासाचा प्रवास करून आपण महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करून कर्नाटक राज्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आपण गाणगापूरमध्ये पोहोचतो अक्कलकोटवरून जर आपल्याला गाणगापूरला जायचं असेल तर तेथे ते ते ओमनी टॅक्सी इत्यादींची सोय आहे तीनशे रुपये सीट देऊन आम्ही अक्कलकोटहून गाणगापूरला गेलो तसेच तेथून बसेसची सुद्धा सुविधा आहे मंदिर परिसरात प्रवेश करण्याच्या पूर्वी रस्त्याच्या दुतर्पा साईडला नदीची पूजा करण्यासाठी लागणाऱ्या साधनसामुग्रीची दुकाने आहेत ती साधनसामुग्री घेऊन आपण नदीपात्राकडे जाण्यासाठी सुरुवात करतो त्याच्या सुरुवातीला आपल्याला एक वृक्ष पाहायला मिळते फार पूर्वीपासून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विशेषतः हिंदू धर्मामध्ये नदीला विशेष असे महत्त्व दिले गेलेले आहे नदीला म्हणजे जलतत्वाला आपण पवित्र मानून तिची पूजा करतो व अनेक मंगल कार्यामध्ये या जलतत्वाला विशेष असे महत्त्व देण्यात आलेले आहे गाणगापूर हे भीमा आणि अमरजा नदी या दोन नदींच्या संगमावर वसलेले आहे प्राचीन काळापासून सूर्योदय झाल्यानंतर सर्वप्रथम स्नान करून त्यानंतर नदीची पूजा करून मग दत्तगुरूंची पूजा करून माधुकरी म्हणजेच भिक्षा मागण्याकरता ज्येष्ठ ऋषी संत मंडळी जात असत हा त्यांचा रोजचा दिनक्रम असे त्याप्रमाणे आत्तासुद्धा दर्शनाला जाण्यापूर्वी सर्वप्रथम स्नान करून त्यानंतर संगमावर जाऊन नदीची पूजा करून नंतर तेथे ते बाहेर असणाऱ्या वट वटवृक्षाची पूजा करून मग दत्तगुरूंच्या दर्शनाला जाण्याची प्रथा अजूनही तेथे आहे व बरेच भाविकजण त्याप्रमाणेच आपली पूजा करण्याची पद्धत येथे अखंड करत असतात संगमाकडे गेल्यानंतर नदीपात्राजवळ उभे राहिल्यानंतर आपल्या मनाला अतिशय प्रसन्न असे वाटते संगमाजवळ गेल्यानंतर उजव्या साईडला बघितल्यानंतर आपल्याला भीमा आणि अमराजा या दोन्ही नद्यांचे संगम अतिशय जवळून पाहायला मिळतो किंवा आपल्याला हा जर संगम अजून जवळून बघायचा असेल तर तेथे होड्या उपलब्ध आहेत या होड्यांनी नाविकांच्या मदतीने आपण दोन्ही नद्यांचे पात्र व संगम अतिशय जवळून पाहू शकतो एका द्रोणमध्ये अग्नितत्व म्हणजेच दिवा प्रज्वलित करून जलतत्वामध्ये म्हणजेच नदीच्या संगमामध्ये या दिव्यामध्ये पुष्प वाहून तसेच श्रीफळ ठेवून पवित्र अशा शुभ मानल्या जाणाऱ्या हळदी आणि कुंकू वाहून हा दिवा संगमाजवळ असलेल्या पाण्याच्या प्रवाहामध्ये सोडून दत्तगुरूंचे स्मरण करून आपण नदीची पूजा करतो आणि मग बाहेर येऊन तेथे असणाऱ्या वृक्षाची पूजा करतो या वृक्षाला धागा बांधून आपल्या मनातील मनोकामना आपण दत्तगुरूंसमोर मांडतो गाणगापूरला दत्तभक्तांची पंढरी म्हणून ओळखले जाते व सर्व दत्तभक्त लाखोच्या संख्येने दरवर्षी काणगापूरला दत्तगुरूंच्या दर्शनासाठी अवश्य भेट देतात वृक्षाची पूजा करून झाल्यानंतर आपण थोडं पुढे आल्यानंतर तेथे ते असणाऱ्या औदुंब वृक्षाकडे जातो येथे असणाऱ्या औदुंब वृक्षाला खूप महत्त्व आहे कारण असे मानले जाते की दत्तगुरूंचा वास या वृक्षामध्ये आहे आणि म्हणूनच येथे आल्यानंतर या वृक्षालाचे दर्शन घेणे खूप महत्त्वाचे असते औदुंब वृक्षाच्या सभोवताली परिसरामध्ये एक छानसा मंडप आहे व या मंडपामध्ये गुरुचरित्र पारायण व पूजा करण्यासाठी अतिशय सुंदर अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे व पूजेचे ग्रंथसुद्धा येथे ठेवण्यात आलेले आहेत आपण येथे बसून दत्तगुरूंचे स्मरण करून गुरुचरित्राचे पारायणसुद्धा करू शकतो नंतर या सभामंडपातून चालत आम्ही हळूहळू औदुंबर वृक्षाकडे जाण्यासाठी प्रारंभ केला थोडासा चालून गेल्यानंतर आम्ही औदुंब वृक्षापाशी पोहोचलो तेथे गेल्यानंतर त्या वृक्षाच्या पायथ्याशी आम्हाला छोटेसे मंदिर पाहायला भेटले या मंदिरामध्ये दर्शन घेऊन आम्ही दत्तगुरूंचे स्मरण करत या औदुंब वृक्षाला प्रदक्षिणा घेतली या औदुंब वृक्षाजवळ आल्यानंतर मनाला अतिशय प्रसन्न वाटते व वा आपल्याला दत्तगुरूंचा सहवास येथे आल्यावरती जाणवतो नदी संगम आणि औदुंब वृक्षाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही निर्गुण पादुकांच्या मंदिराकडे जाण्यासाठी रिक्षा पकडली व आम्ही त्या मंदिराकडे जाऊन पोहोचलो श्री दत्तात्रयांचे दुसरे अवतार म्हणजेच नरसिंह सरस्वती महाराज यांचे तेवीस वर्ष वास्तव्य येथे होते व त्यांच्या निर्गुण पादुका या मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी ठेवल्या आहेत येथेच त्यांचे वास्तव्य आहे या मंदिराला गाणगापूरमध्ये विशेष असे महत्त्व आहे मंदिर प्रशासनाच्या नियमांचे पालन करून व तेथील सूचनांचा फलक पाहून आम्ही पादुकांचे व स्त्रींच्या प्रतिमांचे व्हिडिओ बनवला नाही मात्र मंदिर परिसरात परिसरात अनुमती असल्याने तेथील गोष्टी आपल्यासाठी आपल्या कॅमेऱ्यामध्ये आपण टिपून घेतलेल्या आहेत मित्रांनो जर आपण गाणगापूरमध्ये दर्शनासाठी आलात आणि आपल्याला जर परतीचा प्रवास करायचा असेल तर मित्रांनो आपण चार किंवा संध्याकाळी पाचच्या आधी येथून परतीचा प्रवास करण्यास सुरुवात करावी कारण नंतर येथून महाराष्ट्रामध्ये जाण्यासाठी बसेस सेवा नाही आहे त्यामुळे आपल्याला थोडंसं सा प्रवासासाठी अडचण येऊ शकते मित्रांनो हा व्हिडिओ आपण वेळात वेळ काढून पाहिल्यासारखे आपला मनापासून आभारी आहे धन्यवाद